नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, NTA कडून काल एक पब्लिक नोटीस आलेली आहे. या पब्लिक नोटीस मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऍडमिट कार्ड रोखून धरलं जाऊ शकतं या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसचा तुम्ही या ठिकाणी सब्जेक्ट पाहत आहात, करेक्शन ऑफ फोटोग्राफ इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर NEET UG 2024. याचा अर्थ असा आहे की फोटोग्राफ करेक्शनसाठी NEET UG ची करेक्शन विंडो परत एक वेळेस ओपन करण्यात आलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांकडून NEET 2024 चे रजिस्ट्रेशन करते वेळेस चुकीचे फोटोग्राफ अपलोड झालेले आहे किंवा चुकीच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड झालेले आहे, अशा विद्यार्थ्यांना आपापले फोटोग्राफ करेक्ट करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही असे केले नाही तर त्यांनी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय सांगितले आहे. द ॲडमिट कार्ड ऑफ सच अ कॅन्डिडेट इज लाईकली टू बी विथहेल्ड, म्हणजेच अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड रोखून धरले जातील. तर आता या संदर्भाने विद्यार्थ्यांनी काय करायचं असेल त्या संदर्भाने आता आपण माहिती घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी करेक्शन विंडोची डिटेल आपण पाहू शकतो. NEET 2024 साठी ज्याही विद्यार्थ्यांचं फोटोग्राफ करेक्शन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 25 एप्रिल 2024 पासून ही करेक्शन विंडो सुरू असेल आणि ही विंडो 26 एप्रिल 2024 रोजी क्लोज होईल. याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांना 25 एप्रिल 2024 सकाळी 7 वाजल्यापासून ते 26 एप्रिल 2024 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत करेक्शनसाठी वेळ देण्यात आलेला आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी, म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी NEET 2024 साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या फॉर्ममध्ये लॉग इन करून पहा व ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या अपलोड सेक्शनमध्ये जाऊन पहा. जर तुमच्या फोटोग्राफ सेक्शनमध्ये रिमार्क आलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, ते सुद्धा जे NTA ने फॉर्मॅट प्रिस्क्राईब केलेला आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला त्या ठिकाणी फोटोग्राफ अपलोड करायचा असेल. ज्याही विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअर मार्फत रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म स्वतः चेक केले जातील, अशा विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही. ज्याही विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअर मार्फत रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना फॉर्म चेकिंग झाल्यानंतर पर्सनली व्हॉट्सअप ग्रुपवर कळवलं जाईल. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्यासोबतच या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण जर एखाद्या विद्यार्थ्यांचं फोटोग्राफ चुकीचा अपलोड झालेला असेल किंवा चुकीच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड झालेला असेल तर अशा विद्यार्थ्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. अशा विद्यार्थ्याचं जर ॲडमिट कार्ड रिलीज झालं नाही तर त्या विद्यार्थ्याला NEET 2024 ची परीक्षासुद्धा देता येणार नाही. याची तुम्ही काळजी घ्या व आपापल्या जबाबदारीने ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेले आहेत त्यांनी एक वेळेस नक्की आपला फॉर्म क्रॉस चेक करून पहा. जर आमची मदत लागत असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकता. स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.